कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा। आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध। आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा। आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा। आटपाडीमध्ये भाजपच्या गोटात सभापती निवडीवरून फूट, एकीकडे जल्लोष तर दुसरीकडे नाराजी। नमस्कार, मी शाहीन तारेकर, तुम्ही पाहतात वज्रधारी न्यूज। आटपाडी पंचायत समिती सभापतीपदी भाजपकडून राजेंद्र देशमुख गटाच्या भूमिका बेरगळ यांची निवड व उपसभापतीपदी रुपेश कुमार पाटील यांची निवड, सभापती निवडीने सर्व स्तरावरून त्यांचं स्वागत व कौतुक करण्यात आलं। आटपाडीच्या विद्यमान सभापती आहेत आपल्या समोर, त्यांचं काय नेमकं म्हणजे कशा प्रकारे आता ते सभापती झाले, त्यांचं म्हणजे नेमकं काय कशा प्रकारे समाजाची आणि तालुक्याची सेवा करतील ते आपल्याला थोड्या दोन मिनिटात सांगतील। माननीय राजेंद्र देशमुख व गोपीचंद पडळकर साहेब, तसेच आमचे माजी सभापती हर्षवर्धनजी देशमुख साहेब, या सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला पुढील कामकाज सभापती पदाचं सोपवलं आहे, त्याबद्दल मी मनपूर्वक आभारी आहे। इथून पुढेही सर्वांची अशीच मला साथ लाभावी आणि इथून पुढे तालुक्यातील सर्व विकास कामांवीत अशीच मी परमेश्वराची प्रार्थना। पडीचे उपसभापती विद्यमान आता नवनियुक्त झालेले, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत, काय वाटतंय तुम्हाला एकंदरीत तुमची आज आटपाडी पंचायत समितीच्या पदी सभापतीपदी भूमिका प्रतापसिंह बेरगळ आणि उपसभापती म्हणजे मी रुपेश माणिकराव पाटील यांची निवड झाली। पक्षाने जो माझ्यावर टाकलेला विश्वास आणि आमचे जुन्या काळापासून असणारे वडीलधारे नेते माननीय राजेंद्रनाथ देशमुख व गोपीचंद पडळकर साहेब यांनी टाकलेला माझ्यावर विश्वास सार्थ ठेवून मी तालुक्यातल्या कमीत कमी गरजू लोकांपर्यंत कसा आपल्या योजना जातील यासाठी कायम प्रयत्न करत राहील आणि कोणाच्या विश्वासाला तडा न जाता मी काम केलंय असं सगळ्याला आठवणीत राहील, असं काम त्यांच्या लक्षात राहील। एवढं बोलून माझे चार शब्द। आटपाडी तालुक्यातील लोकांच्या काय भावना आहेत ते आपण वज्रधारी खरोखरच आजचा जो सभापती निवडण्यात आला ओबीसी आरक्षणामधून भूमिकेताई प्रतापसिंह बेरगळ, खरोखरच आटपाडीत ते स्वतः डॉक्टर आहेत व आता जनसामान्यामध्ये एक चांगला चेहरा व एक उंड नेतृत्व या तालुक्याला सभापती म्हणून लाभलेला आहे। त्यामुळं इथून पुढे जो काळ असेल त्या काळामध्ये भूमिकाताई बेरगळ सभापती यांच्याकडून चांगल्या पद्धतीनं आटपाडी तालुक्याचा विकास होईल असं आटपाडी तालुक्याच्या वतीनं मी आपणास ग्वाही देतो व त्यांना सभापती निवडणुकीमध्ये त्या आता सध्या सभापती झालेल्या आहेत तर त्यांना इतच्या काळामध्ये अशाच पद्धतीनं चांगला विकास आटपाडी तालुक्याचा होईल व त्यांनी करावा एवढीच शिवसेनेची प्रार्थना। आज या ठिकाणी पंचायत समिती सभापती पदाची निवड झालेली आहे। राजेंद्रनाथ देशमुख आणि माननीय गोपीचंद पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा हा सभापती पदाचा कार्यक्रम इथं करण्यात आला आणि या सभापती पदासाठी माननीय डॉक्टर भूमिकाताई प्रतापसिंह बेरगळ आमच्या वैद्य असून त्यांना या सभापतीपदी नियुक्त केलं, त्याबद्दल मी या सर्व नेत्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांनी आम्हाला या ठिकाणी या पदाची एक धुरा आमच्या हातात दिली आणि आम्ही त्यांच्या विश्वासाला सार्थ ठरू आणि त्या पद्धतीनं आम्ही इथेरून पुढे जो काही कार्यकाल दिलेला आहे त्या कार्यकालामध्ये आटपाडी तालुक्याचा विकास करू एवढंच मी तुम्हाला सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी आम्ही राजमाता अहिल्यादेवी सेवा संस्था कामोटे
यांच्या वतीनं आज कमीत कमी 25-30 लोक आटपाडी पंचायत समिती सभापती निवडीसाठी या ठिकाणी आलेलं आहे. तर या ठिकाणी राजेंद्रनाथ देशमुख आणि गोपीचंद पडळकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आजची निवडणूक झालेली आहे. आणि खरोखर सर्वसामान्य कुटुंबातला एक आज एक महिला या ठिकाणी निवडून दिलेलं आहे. 100% मला खात्री आहे की भूमिकाताई बेरगळ हे सर्वसामान्य लोकांच्या हिताचं काम करून आटपाडीचा विकास हा 100% होणार आहे. आणि भूमिकाताई बेरगळ यांना पुढील वाटचालीसाठी आम्ही राजमाता अहिल्यादेवी सेवा संस्था कामोटे यांच्या वतीनं त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो. तालुक्यात जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळाले. पदाच्या दावेदार सौ कुटे यांच्या वतीने राष्ट्रवादीचे हनुमंतराव देशमुख यांनी तज्ज्ञ वकिलांच्या माध्यमातून कागदपत्रे सादर केली. अखेर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा दावा फेटाळला. तर भाजपच्याच गोपीचंद पडळकर गटाचे जयवंत सरगर यांना सभापती पद मिळाले नाही म्हणून जयवंत सरगर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संतप्त भावना पाहायला मिळाल्या. गोपीचंद पडळकर यांनी जिल्हा परिषदेवर त्यांच्या बंधूंना घेण्यासाठी स्वार्थासाठी जयवंत सरगर सारख्या कार्यकर्त्यांना डावलले आणि राजेंद्र देशमुख गटाला सभापती व उपसभापती पद दिले. जयवंत सरगर सारख्या कार्यकर्त्याला डावलले म्हटल्यावर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचे काय योग्य नाही असे म्हणत प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. स्वागत. आज आपण आटपाडी पंचायत समिती सभापती पदासाठी जे उमेदवार आहेत त्यांची जी आज निवडणूक होती 2.5 वर्षाचा कार्यकाल संपल्यानंतर आपण एक जल्लोषाचा एक गट आहे आणि नाराज एक गट आहे. नाराज गटाशी आपण बातचीत करणार आहोत. आपल्या समवेत आहेत जयवंत सरगर गटाचे निकटवर्तीय त्यांचे मित्र. काय त्यांचं मत आहे तुम्ही आपण वचनधारित मध्ये. नमस्कार. मी आपल्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की आज जो सविस्तर जो प्रकार घडलेला आहे हा जाणीवपूर्वक एखाद्या चळवळीतून काम करत आलेल्या नेत्याचा जयवंत भाऊसारख्या लोकनेतृत्वाचा या ठिकाणी नेतृत्वांच्या वतीनं राजकीय खून या ठिकाणी करलेला आलेला आहे असं भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. प्रथम मी आपल्या दोन्ही सभापतींना शुभेच्छा देतो आणि तालुक्यातल्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांच्या आज ज्या भावना दुखवल्यात जयवंतभाऊ सरगरसारखा तालुक्यासाठी झटणारा कार्यकर्ता आज त्यांना न्याय भेटला नाही त्यासाठी राजेंद्रांना आणि गोपी शेटला मी एक प्रश्न विचारतो की स्वतःच्या काळजावरती बोट ठेवून स्वतःच्या मनाला एकदा विचारा तुम्ही जयवंतराव सरगरचं काय चुकलं आणि आज जी निवड झाली ह्या पंचायत समिती आणि आटपाडी तालुक्यात तळागाळातल्या लोकांसाठी गरीबांसाठी 24 तास टाईम वेळ देणारा व्यक्तिमत्व आज त्याला न्याय भेटला नाही तर आमच्यासारख्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांनी तुमच्याकडनं काय अपेक्षा ठेवायच्या. त्यामुळं मी या आजच्या निवडीचा जाहीर निषेध करतो माझ्या कार्यकर्त्यांच्या आमच्या संघटनेच्या मार्फत त्या निर्णयाचा मी जाहीर निषेध. गोपीचंद पडळकर गटामध्ये फूट पडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. जयवंत सरगर यांना डावलल्याने लोकांमध्ये नाराजी आहे. जयवंत सरगर गट आता गोपीचंद पडळकर गटातून बाहेर पडणार का याची चर्चा पूर्ण तालुक्यामध्ये चालू आहे. अंकुश मुळे, वज्रधारी न्यूज, धन्यवाद. शिवप्रताप मल्टी स्टेट नागरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा. आता घरबसल्याच करा DCM आणि सर्व बँकिंग व्यवहार. धनसंचय, रिकरिंग ठेव आणि सर्व बँकिंग सेवा आपल्या दारी. तसेच लाईट बिल, इन्शुरन्स हप्ते, सोने तारण सेवा, RTGS, IMPS आणि ATM विड्रॉवल एकाच छताखाली. आपली शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्था नेहमीच ग्राहकाभिमुख सुविधा देण्यासाठी नेहमीच उत्सुक असते आणि आपला सर्वांच्या ग्रहस्थाव डायरेक्ट होम बँकिंग ही प्रत्येकाच्या ग्राहकांच्या घरोघरी जाऊन सेवा देण्यासाठी आपली संस्था सज्ज झालेली आहे. आमचा प्रतिनिधी आपल्या प्रत्येक ग्राहकांच्या घरी येऊन सर्व सुविधा आपण आमच्या प्रतिनिधीमार्फत आपल्या घर बसल्या आपल्या सर्वांना ग्राहकांना देणार आहे. आमचा पत्ता भैरवनाथ थिएटर जवळ लेंगरे रोड विटा.